नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी कालच गावी आलो होतो आणि गावी येतानाचा मी व्हिडिओ नाही बनवला, कारण माझा जो फर्स्ट व्लॉग होता तो त्यावरच होता की मी गावी कसा येतो ते। तर आजपासून म्हणजे आज काल रात्री आलो आहे मी, तर आज व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो आणि आज जे जे काय मी करेल ते तुम्हाला दाखवतो। तर भेटूया आता दुसऱ्या लोकेशनला, कारण पित्र आहेत आमच्या गावाला, त्यासाठी आम्ही आलो आहे। तर आता नैवेद्य ठेवायसाठी आम्ही चाललो आहे नदीला, तर डायरेक्ट तिथेच भेटूया। आता मी घरी चाललेलो आहे आणि घरी थोडं जेवणाचा कार्यक्रम आहे, सगळे पाहुणे वगैरे येणार निवेदासाठी, आणि त्यानंतर आम्ही विचार करतो की दुपारी आमच्या इथे एक धूरनळी नावाचा वॉटरफॉल आहे, तर तिथे जाण्याचा प्रयत्न करू। तर जर मी गेलो तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, नाहीतर मी संध्याकाळी शेती जाईल आमच्या, जसं गेल्या टायमाला गेलो होतो सेम तसं, तर मी तिकडचे व्हिडिओज दाखवेल तुम्हाला। तर आता डायरेक्ट घरी भेटूया। आता आम्ही निघालेलो आहोत वॉटरफॉलकडे। आमच्या गावामध्ये एक वॉटरफॉल आहे धूरनळी नावाचा, तर तिथे सगळे निघालो आहे आम्ही। बघा सगळ्यांनी इकडे, तर तुम्हाला जर ती जागा दिसत असेल तिथे, तिथे तो वॉटरफॉल आहे आणि आम्ही तिकडे जात आहोत आत्ता। तर आत्ता मी गाडी चेंज केलेली आहे आणि मी माझ्या भावावरती चाललो आहे, कारण हा पण आला होता माझ्यासोबत मला भेटायला। तर मग आम्ही आता दोघं चाललो आणि याला रस्ता चांगला माहिती आहे इकडचा, मी बऱ्याच दिवसांनी आता चाललो तिथे। तर तुम्हाला मी आता बाईकवरची जर्नी दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो। इथपर्यंतच आमची कार येऊ शकते, बाईकने आम्ही जाऊ शकतो, साईडने रस्ता आहे तिथून बाईक काढायसाठी। काढून घे भाई तू गाडी, कार आम्हाला इथेच लावावी लागणार आहे आणि इथून पुढं थोडंसं चालत जायचं त्या साईडला, तिथेच आहे धूरनळीचा धबधबा। तर मंडळी लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला बहुतेक आवाज येत असेल वॉटरफॉलचा माझ्या बॅक साईडला। थोडेसे सिनेमॅटिक्स घेण्यासाठी थांबलो आहे भावासोबत, कॅमेरा काढलेला आहे
आणि तुम्हाला काही सिनेमॅटिक्स दाखवतो आणि मग रिव्हील करतो की वॉटरफॉल कसा आहे ते. तर चला वॉटरफॉल धुरनळीचा आणि इथे आले आम्ही आलेलो आहोत. मंडळी तुम्हाला वॉटरफॉल मी खूप जवळून दाखवतो आता. बहुतेक तुम्हाला माझा आवाज पण क्लिअर येत नसेल कारण मी जवळ आलेलो आहे खूपच त्याच्या. आणि हा काही रिस्की वॉटरफॉल नाही आहे असा की जवळ जाऊ नाही शकत आपण, कारण इकडे काही रिस्क नाही आहे, पाणी खूप कमी आहे आज, त्यामुळे मी एवढं जवळ आलेलो आहे. आणि तो माझा भाऊ आहे, त्याच्याकडे मी माझा कॅमेरा दिला आहे. काही सिनेमॅटिक्स मी इथे पण ट्राय करणार आहे, तो माझा फोटो काढतो आता. तर तुम्हाला मी दाखवतो आता. तर बराच वेळ झाला मला इथे येऊन आणि आता आमची निघायची तयारी आहे थोड्या वेळातच. तोपर्यंत मी विचार केला की एक छोटासा सिनेमॅटिक शॉट घेतो माझा. तिकडे तुम्ही बघू शकता माझा भाऊ कॅमेरा घेऊन उभा आहे. तर तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या ओव्हरलेमध्ये मी टाकेल ते आणि तुम्हाला एक थोडीशी सिनेमॅटिक व्हिडिओ बघायला भेटेल. आणि एकदा परत एकदा तुम्हाला मी वॉटरफॉल दाखवतो. आता आम्ही इथून निघत आहोत आणि खूप उशीर झाला, 6 वाजलेत, अंधार पडायला लागला आहे गावच्या ठिकाणी. अंधार ज्यादा लवकर पडतो तर निघतो आता आम्ही इथून. तर मंडळी आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी घरी न जाता डायरेक्ट माझ्या भावाच्या इथे आलेलो आहे, जो मगाशी तुम्हाला दाखवला मी तो. आणि आता त्याच्या इथेच मी आज रात्री मुक्काम करणार आहे. तर तुम्हाला मी आता दाखवतो की दूध कसं काढतात गाईचं ते, कारण आता आमच्या त्या भावाकडे गाई आहेत. तर आता आम्ही दूध काढणार आहोत, तर तुम्हाला ते दाखवतो आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ एंड करतो. फक्त व्हिडिओसाठी करत होतो. तर मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. आता रात्रीचे 9 वाजलेत, जेवण वगैरे सगळे झालेत. तर आता मी व्हिडिओ एंड करतो आणि भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच्यानंतरच्या, जी मी उद्या शूट करेल. बघतो उद्या काय नवीन आहे माझ्या रुटीनमध्ये, म्हणजे उद्या मी काय नवीन करेल ते दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला. सो लेट्स सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.